बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक जनार्दन ओक लिखित कादंबरी दी सेव्ह भाग तिसरा तलत चिमयाची अवस्था विलक्षण झाली होती एकाच जागी बसून ते कंटाळे होते टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसात गेल्या जितेंद्रला जाऊन एक तास उलटला होता आणि अद्यापही तो परतला नव्हता तो ऑफिसमध्ये जाऊन काही वेळात परतेल असा त्यांनी तर्क काढला होता पण तो फोल ठरला होता तो इतका वेळ आत काय करीत आहे हे त्यांना समजत नव्हतं टॅक्सीत बसून बसून ते कंटाळे होते तो कदाचित तिथे नोकरी करीत असावा तसं असेल तर ऑफिस सुटेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल तर तिथे नोकरी करत असेल असं वाटत नाही मग तो इतका वेळ काय करतो यात कुणास ठाऊ त्याने आपल्याला झुकांडी तर दिली नाही चिमय्याने कंटाळलेल्या स्वरात प्रश्न केला त्याने जांभई दिली तो झुकांडी देऊन जाणार कसा तलत ते उलट प्रश्न केला त्याची गाडी तर आपल्यासमोरच आहे आणि आपण तर इथून एक सेकंद घेलेलो नाही मग हा अजूनपर्यंत आत करतोय तरी काय चिमयाने वैतागून प्रश्न केला तोही एक प्रश्नच आहे तरत म्हणाला कदाचित कदाचित काय तिथे त्याचा कोणी दोस्त असेल बसला असेल गप्पासाठी च्या आईला आम्हाला तडफड ठेवून पण तसं नसावं का फालतू गप्पा मारणारा दिसत नाही तो खरं आहे त्यामुळं मला दुसरा संशय येऊ लागला आहे कुठला मागच्या बाजूला दार तर नाही असूही शकेल आपल्या मनात हा विचार अगोदर कसा आला नाही असा प्रश्न तरतला पडला कदाचित त्या दाराने तो बाहेरही पडला असेल चिमया म्हणाला आणि त्याची कार ती तो नंतरही हलवू शकेल चिमयाचे म्हणणे विचार करण्याजोगे आहे हे, हे तलतला पटले मागे दार असेल तर तो निसटलाही असेल या गोष्टीचा उलगडा करून घ्यायलाच हवा होता मी पाहून येतो तलत म्हणाला तू लक्ष ठेवून राहा नाहीतर तेवढ्या चटकाय जातो तलत टॅक्सीमधून खाली उतरला आणि तोपर्यंत तो, तो बाहेर पडला तर चिमयानं प्रश्न केला त्याचा पाठला कर तलत म्हणाला आणि वळला तोच अविनाश बाहेर पडून जितेंद्रच्या कारजवळ आला तो माणूस कारचा दरवाजा खोलतोय खिडकीतून आत पाहत तलत हळूच म्हणाला याचा अर्थ तो निसटला आहे चिमया म्हणाला आणि त्याने आपली कार घेऊन जाण्याची कामगिरी या माणसावर सोपवली आहे असं दिसतंय मग आता चिमयाने प्रश्न केला त्याचा पाठलाग करायला हवा तलत म्हणाला आणि त्याने टॅक्सीचा दरवाजा उघडला तलत घाईघाईने टॅक्सी शिरला एव्हा ना अविनाश शिरकेने कार गाड्यांच्या गर्दीतून बाहेर काढली होती चिम्मयाने आपली कार त्याच्या मागे घेतली या माणसाला आपण ताब्यात घेऊ तलत म्हणाला याला कशाला ताब्यात घ्यायचे आपला माणूस दुसरा आहे तो कुठे गेला हे या माणसाला नक्कीच ठाऊक असणार तलतने खुलासा केला तो त्याचा साथीदार असला तर मारामारला घाबरणारा म्हणाला हा पेपरमधला माणूस असावा त्याच्याशी मारामारी करावी लागणार नाही नुसता सुरा टेकवला तरी काम होईल तसे असले तर ठीक पण आपला कोणीतरी पाठलाग करीत आहे याची अविनाश शिरकेला कल्पनाही नव्हती जितेंद्रची कार वापरायला मिळाल्यामुळे तो विलक्षण खुश होता अविनाश चार सामान्य माणसांप्रमाणे असल्याने आपल्या आयुष्यात काही थरारक प्रसंग ओढवेल याची त्याला कल्पनाही नव्हती जितेंद्र भोता अगरतळ्यात गेला असेल अशी त्याची कल्पना होती हे जे काही प्रकरण आहे ते संपून परत यावयास त्याला निदान आठ दिवस तरी लागतील अशी त्याची कल्पना होती आणि या अवधीत जितेंद्रजी कार त्याच्या ताब्यात राहणार होती वापरायला मिळणार होती आपल्या मित्रमंडळीत त्याला थोडा भाव खाता येणार होता यामुळं त्या आनंदात तो शिळ घालीत कार चालवीत होता आणि आणि अविनाश शिरके हा नक्की कोण आहे याची कल्पना नसल्याने चिमई आणि तलत अतिशय सावध होते तो पेपरमधला कोणीतरी असावा अशी तलतची कल्पना असली तरी तो तसा असेलच असे, असे, असे निश्चितपणे त्याला सांगता येत नव्हते तो जितेंद्रचा जोडीदार असला तर तर मात्र तोही खतरनाक असण्याचा संभव होता आणि तो असला तर त्यांना तो झुकांडी देणार होता तसे होणे त्यांना परवडणार नव्हते त्यामुळं पाठलाग करताना ते अतिशय तल्लक होते ते आपला पाठलाग करीत आहेत ही गोष्ट अविनाशला कळू नये याकरता अतिशय सावध राहून त्याचा पाठलाग करणं त्यांना भाग होतं त्यांच्या मनातील या विचारांचा अविनाशला पत्ताही नव्हता तो आपला मजेत शिळ घालीत गाडी चालवित होता आईला हा समोरचा गाडीवाला अगदीच बेफिकीर दिसतोय तलत म्हणाला आपण पाटला करीत आहोत हे याला माहीतही नाही मला तसं वाटत नाही का कदाचित ती त्याची चालही असेल हो ती शक्यता आहे म्हणूनच आपण सावध राहायला हवं चिमय्या मोठ्या कौशल्याने अविनाशच्या गाडीचा पाटला करीत होता इकडे अविनाशला मात्र त्याची साधी कल्पनाही नव्हती गाडी हातात आल्याने अविनाश आनंदात होता धोक्याची मात्र ही जाणीव त्याला नव्हती आज सुटल्यावर नेहमीप्रमाणे घरी न जाता भटकण्याची त्याला लहर आली त्याने गाडी मरीन ड्राईव्हकडे वळवली चिमयानेही आपली गाडी त्याच्या पाठोपाठ घेतली त्याचे घर मरीन लाईन्सला असावे अशी त्यांची कल्पना झाली होती अविनाशने समुद्रकिनाऱ्यावर गाडी थांबवली तो खाली उतरला चिमय्यानेही त्याच्या पाठोपाठ आपली गाडी थांबवली आणि तेही खाली उतरले अविनाशचा नेमका प्लॅन काय आहे हे त्यांच्या लक्षात येत नव्हते ते ये सावधगिरीने त्याच्यापाशी सरकू लागले अविनाश समुद्र तटावर उभा राहून समुद्राची शोभा पाहत होता आपल्या आजूबाजूला काय घडत आहे याची त्याला कल्पनाही नव्हती तलत आणि चिमया हळूच त्याच्या मागे पोहोचले हलू नकोस हल्लासरमरशील आपल्या मुठीतील पिस्तूर कुणाला दिसू नये याची काळजी घेत तलत हळूच पण भेदक स्वरात म्हणाला पाठीशी झालेल्या पिस्तुलाच्या स्पर्शाने अविनाश हारला क का काय हवं आहे तुम्हाला डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहतच अविनाशने विचारले तू हवा आहेस तलत हळूच पण कठोर स्वरात म्हणाला उगाच गडबड करण्याचा प्रयत्न केला तर फुकट मरशील त्याच्या वाक्यातील दहशत अविनाशला जाणवली मोठ्या प्रयासाने आपला चेहरा शांत ठेवी तो त्यांच्याबरोबर निघाला नाहीतरी इतक्या लवकर जीवावर उदार होण्याची त्याची तयारी नव्हती आज आपण चांगले संकटात सापडलो आहोत हे त्याच्या लक्षात आले त्यांच्या आसपास वावरणाऱ्यांना मात्र आपल्या बाजूला काय घडत आहे याची कल्पनाही नव्हती आणि कल्पना आली असती तरी प्रतिकार करण्याचं सा साहस कुणीही केलं नसतं आपल्या जीवावर उगाच कोण उदार होणार होतं आणि तो देखावाही अशा प्रकारे उभारण्यात आला होता की ते तिघेही मित्रच आहेत अशीच त्यांची समजूत झाली असती ते चिमयाच्या टाक्षीपाशी आले चिमया ड्रायव्हिंग सीटवर बसला तलत आणि अविनाश मागे बसले तलतचे पिस्तूल अविनाशच्या बरगडला टोचत होते अविनाशचा चेहरा पांढरा फाटक पडला होता गाडीत बसल्यावर त्याचे उसने अवसान गळून गेले होते जितेंद्रचा पाठलाग करणाऱ्या गुंडांच्या हाती आपण सापडला आहोत हे त्याच्या लक्षात आले होते टेंग ही चवताळा होता मुश्ताक आणि रामदयाळा पोलिसांनी पकडले होते मुस्ताक आणि रामदयाळ पट्टीचे गुंड असले तरी पोलिसांच्या थर्ड डिग्रीपुढे ते कितपत टिकाव धरतील याची त्याला शंकाच होती आणि जर ते काही बोलले तर पोलीस आपल्यापर्यंत ताबडतोब पोहोचतील याची त्याला कल्पना होती मुंबईच्या पोलिसांना कमी लेखायला त्याची तयारी नव्हती त्यामुळं मुस्ताक आणि रामदयाळ पकडले जाताच त्याने ताबडतोब कोलाब्याच्या चायनीज हॉटेलमधून आपला मुक्काम हलवला होता आता तो धारावीमधल्या काळ्या किल्ल्या असलेल्या सालोमनच्या घरी मुक्काम करून होता धारावीतले सालोमनचे घर भक्कम होते आणि तिथे सगळ्या आधुनिक सुखसोयी होत्या सालोमन एका बड्या स्मग्लरचा हस्तक होता या स्मग्लरने पोलिसांना खिशात घातलेल्या असल्यामुळे सालोमन पोलिसांची फिकिर करीत नव्हता चौताळलेला टेंग आपल्या खोलीत एरजारा घालीत असतानाच काशा खोलीत शिरला काश्याही एक नामचीन गुंड होता तो उंच आणि सडसडीत सड़ी होता रंगाने तो काळा होता त्याचा चेहरा लांबोडका होता आणि डोळ्यात धूर्त भाव होते पाठलाग करण्यात तो अत्यंत कुशल होता बोल काय झालं टेंगीने उत्सुक स्वरात प्रश्न केला मुश्ताक आणि रामदयाला पोलिसांनी उचलल्यावर आपलं सावज घराबाहेर पडलं आणि थोड्याच वेळात त्याचा पाठलाग होत असल्याचा माझ्या लक्षात आलं काशा म्हणाला पाठलाग टेंगने आश्चर्याने विचारले हो त्याचा पाठलाग कोण करीत होतं चिमय्या आणि तलत कोण आहेत हे तलत पॉकेटमार आहे चिमय्या मोटार मेकॅनिक आहे ते कोणासाठी पाठला करीत होते एका गोऱ्या माणसासाठी ते पाठला करीत होते ते मला नंतर समजलं तो जितेंद्र का कोण तो आपल्या घरातून निघाला तो सरळ एका पेपरच्या बिल्डिंगमध्ये शिरला पण तो तिथून बाहेर पडलाच नाही मग तू काय केलंस मी तसाच बसून राहिलो त्याची गाडी पेपरच्या बिल्डिंग बाहेरच होती आणि तलत चिमयाची जोडी गाडीवर लक्ष ठेवून होती टेंग हीने मान हलवली पण त्याच्या डोक्यात मात्र विचारांचे काहूर उठले होते ज्याने तलत आणि चिमय्याला हाताशी धरले होते तो कोण होता त्याचा त्या प्रकरणाशी काय संबंध होता आणि मुख्य म्हणजे जितेंद्र टाईम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसमधून बाहेर पडून कुठे गेला होता आणि काय करीत होता बरं पुढे टेंगीने प्रश्न केला जितेंद्रच्या बदल्यात एक दुसराच माणूस त्या पेपरच्या इमारतीमधून बाहेर आला आणि त्याच्या कारमध्ये बसून निघाला त्या जोडीने त्याचा पाठलाग सुरू केला तसा मीही त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली टँगी चक्रावला होता मध्येच हा नवीन माणूस कोण उपटला होता बरं मग पुढे त्याने प्रश्न केला तो नवीन माणूस मरीन ड्रायव्हर गेला काशा म्हणाला मरीन ड्रायव्हर कशासाठी ते माहीत नाही तो समुद्राकडे पाहत उभा होता तलतने त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून गाडीत घातले आणि ते त्याला माहीमला घेऊन गेले मी त्यांचा पाठलाग केला माहीमला कुठे आहे एका बंगल्यात त्या बंगल्यात मी गोरा माणूस पाहिला तो बहुधा इंग्लिश किंवा अमेरिकन असावा आता टेंगी पुरताच हादरला होता तो कोण होता याचा पक्का तलाश का केला नाहीस टेंगीने प्रश्न केला कारण चिमय्या बाहेर उभा होता त्याने मला पाहिले असते काशाशी बोलणे ऐकून टेंगी विचारात बुडाला अविनाश शिर्के विलक्षण घाबरला होता जितेंद्रची गाडी वापरायला मिळाली असा त्याला झालेला आनंद पार मावळला होता आता आपल्यावर कुठले संकट ओढवणार आहे हेच त्याला समजत नव्हते मला कुठे नेत आहात त्याने भयभीत स्वरात प्रश्न केला ते तुला थोड्याच वेळात कळेल तलतने उत्तर दिले पण मी तुमचे काय केले आहे मी तुम्हाला कधी पाहिलेही नाही की ओळखतही नाही असे असता तुम्ही मला का पकडले आहेत तेही तुला कळेल तुम्ही एका निरपराध माणसाला उगाच वाडबाड करू नकोस नाही त्या गोळी पोटात शिरेल त्याच्या बरगडीत पिस्तूल अधिकच ठोशीत तलतने दम दिला अविनाश अधिकच घाबरला भयभीत होऊन गप्प बसून राहिला आपल्याला कुठे नेण्यात येत आहे हे त्याने पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा तलतने त्याला खाली दाबून धरले बाहेर पाहण्याचा प्रयत्न करू नकोस मुकाट्याने दबून राहा तलतने दम भरला गाडी एका बंगल्याच्या फाटकातून आत शिरली चल उतर खाली गडबड करण्याचा प्रयत्न केला तर फुकट मरशील तलचचा स्वर विलक्षण कठोर बनला होता अविनाशची भयाने बोबडी वळली होती आपण जर काही गडबड केली तर तो बोलल्याप्रमाणे आपल्याला गुळी घातल्याशिवाय राहणार नाही हे त्याच्या लक्षात आलं तो मुकाटेने त्यांच्याबरोबर बंगल्यात शिरला बंगल्याच्या आतल्या एक खोलीत जॅक्सन होता अविनाशला त्याच्यापुढे उभं करण्यात आले जॅक्सनने त्याला समोर असल्या कोचावर बसण्याची सूचना केली अविनाश मुक्काट्याने त्याने दर्शवल्या कोचावर बसला पण मनातून मात्र तो हादरला होता आपल्यावर गुदरले या प्रसंगाचा शेवट काय होईल हे त्याला कळत नव्हते जितेंद्रविषयी ते आपली केवळ वास्तपुस्त करून सोडून देतील की आणखी काही प्रसंग ओढवेल रिलॅक्स जॅक्सन म्हणाला अविनाश थोडा सावरला हा माणूस काहीसा सभ्य भासत होता काय करतोस तू जॅक्सनने विचारले मी टाइम्स ऑफ इंडियात काम करतो वार्ताहर नाही संपादक मंडळात जितेंद्र कशाकरता आला होता तो माझा मित्र आहे तो सहजच आला होता सहजच जॅक्सनच्या स्वरात उपहास होता होय तो मित्र असल्यामुळं अधूनमधून मला भेटण्यासाठी तो ऑफिसमध्ये येतो मग मागच्या दराने तो, तो काबाळ आला कुणीतरी त्याचा पाठलाग करीत होते तो पाठलाग त्याला चुकवायचा होता कोण होते ते बहुधा ज्यांनी मला धरून आणले तेच ते आपलेच ते हस्तक असावेत होय ते तेच आहेत माझे हस्तक आणि त्याने आता तुला धरून आणले आहे ते कुणालाही माहीत नाही म्हणजे अविनाशने दचकून प्रश्न केला काय विचार आहे तुमचा आम्हाला हवी असलेली माहिती तू आम्हाला दिलीस तर सभ्य माणसाप्रमाणे वागण्याची आमची तयारी आहे जॅक्सनचा स्वर मवाळ होता त्यातील गर्भीत धमकी अविनाशला जाणवली होती पण तू जर काही खळखळ केलीस तर आम्हाला वाकडा मार्ग अवलंबल्याखेरीच पर्याय राहणार नाही जॅक्सनने अगदी सहज स्वरात सांगितले कसली माहिती हवी आहे तुम्हाला अविनाशने भयभीत स्वरात विचारले त्याने अनेक रहस्य कथा गुप्तहेर कथा वाचल्या होत्या माहिती काढून घेण्याकरता करण्यात येणाऱ्या छळाविषयी त्याने त्या ते कथातून वाचलेले होते मला अगदी साधी आणि थोडी माहिती हवी आहे अविनाश घाबरलेला आहे हे पाहून जॅक्सन खुश झाला होता हा आपल्याला फारसा त्रास देणार नाही अशी त्याची कल्पना झाली होती काय हवं आहे तुम्हाला अविनाशने विचारले वास्तविक ते काय विचारणार आहेत हे न समजण्यात का अविनाश दुदकुळा नव्हता तरीही त्याने एक प्रश्न केला होता तुझ्याकडे जितेंद्र कशाकरता आला होता ते मी आधीच सांगितले आहे ते मला पटलेलं नाही कशासाठी आला होता तो जॅक्सनच्या आवाजात आता दहशत होती अविनाश काहीच बोलला नाही मला उत्तर हवं आहे मी उत्तर दिला आहे साहेब एकूण सरळपणे सांगायची इच्छा दिसत नाही तर तुझी जॅक्सन जागेवरून उठत म्हणाला तो अविनाशच्या अगदी जवळ आला त्याच्यासमोर उभा राहिला त्याची भेदक नजर अविनाशच्या चेहऱ्यावर खिळली त्या नजरेने अविनाश अधिकच भेदरला बोला मला उत्तर हवं आहे जॅक्सनचा आवाज अधिकच करडा बनला अविनाश स्तब्ध होता जितेंद्रशी प्रतारणा करण्याचे साहस त्याला होत नव्हते अचानक जॅक्सनने अविनाशचे मनगट पकडले आणि एका विशिष्ट नसेवर त्याने दाबली अविनाशच्या नजरेसमोर काजवे चमकले चेहऱ्यावरून दरदरून घाम उघळू लागला बोला जॅक्सन ओरडला हा आवाज दुरून कुठून तरी येत आहे असा त्याला भास झाला आपण बोलावे असे वाटूनही तो गप्प राहिला जॅक्सनचा चेहरा विकृत झाला त्याने अविनाशच्या हातावरचा दाब अधिकच वाढवला हा दाब सहन करणे अविनाशला अशक्य झाले तो काही कुणी गुंड वा गुप्तहेर नव्हता व व्यायामपट्टूही नव्हता तो एक साधासुद्धा बुद्धिजीवी मध्यमवर्गीय माणूस होता असल्या प्रकारचे अत्याचार वा वेदना सहन करणे त्याच्या शक्ती पलीकडचे होते आता आपण अधिक वेदना सहन करू शकणार नाही हे त्याने ओळखलं होतं मी मी सांगतो तो विवळत म्हणाला जॅक्सनने त्याच्या हातावरचा दाब कमी केला आपले मनगट कामातून गेले आहे असा त्याला भास झाला बोला जॅक्सनने फरमावले त्याला थोडी माहिती हवी होती अविनाश थरथरता स्वरात म्हणाला कसली म, मला थोडं पाणी हवं आहे घसा कोरडा पडला आहे जॅक्सनने तलतला पाणी आणून देण्याचा हुकूम दिला अद्यापही त्याने अविनाशचा हात आपल्या हातातून सोडला नव्हता तलतने आणून दिलेल्या पाण्याचा ग्लास अविनाशने एका दमात रिकामा करून खाली ठेवला आणि तो धापा टाकू लागला जॅक्सनने त्याला काही काळ विश्रांती घेऊ हो दिली कसली माहिती हवी होती त्याला जॅक्सनने विचारले त्याला अठरा मुळाविषयी माहिती हवी होती अठरा मुळा जॅक्सनने प्रश्न केला हे काय आहे हा त्रिपुरामधील एक घाट आहे आणि जॅक्सनच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला चाकू मणिपुरी होता त्या चाकूला तो भारतीय शास्त्रज्ञ कुठे आहे ते माहीत असावे त्यानेच अठरा मुडा हे नाव सांगितले असावे या घाटाची माहिती जितेंद्रला कशा करता हवी होती त्याची मला कल्पना नाही अविनाशने खरं तेच सांगितलं अविनाशच्या चेहऱ्यावरून तो खरं बोलत आहे याची जॅक्सनला जाणीव झाली या घाटात तो कुठून जाणार होता मला कल्पना नाही तो त्रिपुरा किंवा अगरताळ्याहून जाईल अविनाश म्हणाला याहून याहून अधिक माहिती मला नाही जॅक्सिनला ते पटलेही होतं कुठलाही गुप्तहेर अगदी आपला जीवलग मित्र असला तरी त्याला संपूर्ण माहिती पुरवत नाही आणि त्याला तितकी माहिती पुरेशी होती त्याला याला शेजारच्या खोलीत बंद कर जॅक्सनने हुकूम दिला मी तुम्हाला हवी असलेली माहिती दिली आहे असं असता मला अडवण्याचं कारण काय अविनाशने हदरून विचारले माहिती दिल्यावर आपल्याला सोडून देण्यात येईल अशी त्याची कल्पना होती आपल्यासारख्या सामान्य माणसाला ते कशाला अडकवून ठेवतील असे त्याला वाटले होते पण त्याची ती कल्पना चुकीची ठरली तलत पुढे सर चावला तोच तोच बाहेर काहीतरी आपटल्याचा आवाज झाला पुढे सरकणारा तलत दाराकडे धावला दा। दार उघडले गेले दारात टेंगी आणि काशा उभा होता टेंगीचे पिस्तूल त्याच्यावर रोखले गेले होते सेव संघटनेचे मुंबईतील प्रमुख मुकुल सरपोतदार विलक्षण अस्वस्थ झाले होते त्यांच्या मुद्रेवर ताण होता आणि त्यांच्या मुद्रेवरील तो स्पष्टपणे उठून दिसत होता त्यांच्यासमोर संजय तुळपुळे बसला होता संजय तुळपुळे त्यांचा प्रमुख सहाय्यक होता संजय तुळपुळे चाळीस वर्षांचा होता उंची मध्यम असून तो स्थूल होता परंतु तितकाच चपळ वर्णाने तो लख गोरा होता त्याचे डोळे तेजस्वी असून बुद्धिमत्तेचे दर्शक होते दोघेही अगदी स्तब्ध होते खुलीत एक विचित्र अशी शांतता पसरली होती ते दोघे रवी वासवानीची वाट पाहत होते तो एव्हाना यायला हा होता परंतु अद्याप आला नव्हता आणि त्यामुळं त्यांच्या मनावरील ताण वाढला होता त्या स्थितीत काही वेळ सरला आणि दारावर टकटक झाली रवी आला होता निश्चितच यास कमी सरपोतदार म्हणाले रवी वासवानी दार उघडून आत आला तिशीच्या घरातील रवी तगडा होता खांदे रुंद होते छाती भरदार होती आणि ती त्याच्या शक्तीची साक्ष देत होती एरवी देखना म्हणता येईल असा त्याचा चेहरा होता पण चेहऱ्यावर झालेल्या जखमीमुळे त्याचे देखणे पण झाकळलेले होते बसा सरपोतदार म्हणाले आणि रवीने एक खुर्ची ओढली आणि तो बसला काय झालं सरपोतदारांनी प्रश्न केला जितेंद्र त्याच्या ब्लॉकवर नाही रवी म्हणाला मी त्याच्या ब्लॉकची झडती घेतली त्यावरून तो बाहेरगावी गेला असावा असं अनुमान निघतं सरपोद्दारांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली याचा अर्थ फार भयंकर आहे सरपोतदार म्हणाले कुठला तो आपल्या जबाबदारीवर या प्रकरणात उतरला असावा कदाचित तो वैतागून कुठेतरी गेलाही असेल वासवानी म्हणाला अशक्य अशक्य सरपोद्दार ठाम स्वरात म्हणाले परंतु तुमच्या परवानगीशिवाय तो असं करील संजय तुळपुळणी संशयित स्वरात विचारले असं दिसतंय सरपोद्धार एक उसा सोडून म्हणाले वास्तविक या प्रकरणात प्रथमपासूनच काहीतरी चूक झाली आहे चूक तुळपुळीने आश्चर्याने प्रश्न केला होय चूक सर्पोद्धारांचा स्वर ठाम होता चाको नावाचा एक मणिपुरी माणूस या जितेंद्रला भेटायला आला होता आणि हा माणूस धनंजय कशाळकरांकडून आला असावा अशी त्याची समजूत होती होती म्हणजे आहे आणि ही समजूत खरी असावी असं मला वाटतं अठरा मुळाच्या परिसरात कशाळकर कुठेतरी असावेत असं त्याला वाटतंय आणि चाकोचा खून झाला त्यावरून ती गोष्ट खरी असावी ती माहिती मिळवण्याकरता मृत्यूपूर्वी चाकोचा छळ करण्यात आला ही गोष्टही त्या तर्काला पुष्टी देतात खरं आहे तुळपुळे म्हणाला वास्तविक भारतीय गुप्तहेर खात्याने हे प्रकरण आपल्या हातात द्यावायला हवं होतं ते खरं आहे पण गुप्तहेर खात्याला ही गोष्ट आंतरराष्ट्रीय महत्त्वाची वाटते सर्वोदार किंचित विषन्न स्वरात म्हणाले आपली संघटना अद्याप बाल्यावस्थेत आहे असं त्यांचं मत आहे हा तर तद्दन मूर्खपण आहे तुळपुळे संतापाने म्हणाला प्रश्नच नाही सरबोद्दार म्हणाले कारलय खिंडीतल्या प्रकरणाची गुप्तहेर खात्याला कल्पनाही नव्हती आपण त्यावेळी ते प्रकरण आपल्या हिमतीवर यशस्वी केलं होतं याचीही जाणीव त्यांनी ठेवली नाही पण आता जितेंद्र या प्रकरणात भाग घेत आहे तेव्हा आपल्यालाही या प्रकरणात उतरायला हवं जितेंद्र आपला महत्त्वाचा माणूस आहे त्याला कवर करणं आपलं कर्तव्य आहे संजय तुळपुळे म्हणाला त्यामुळेच माझी मनस्थिती द्विधा आहे सरपोतदार म्हणाले जितेंद्र सध्या कुठे असावा याचा आधी शोध घ्यायला हवा तो आगरतळ्याला गेला असावा आगरतळ्याहून अठरा मुडा अधिक जवळ आहे रवी वासवानी म्हणाला मला वाटतं आपण रवीला त्याला कवर करण्याकरता पाठवावं जितेंद्र आपला एक उत्कृष्ट असा एजंट आहे त्याने आपल्या परवानगीशिवाय या प्रकरणात भाग घेतला असला तरी एकंदर परिस्थिती पाहता आपण त्याला संरक्षण द्यायला हवं हो। संजय तुळपुळींनी जितेंद्रची बाजू घेतली आपण तसं केलं तर बेशिस्तीला आमंत्रण दिल्यासारखं होईल संघटनेतील प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणे वर्तन करू लागेल सरपोतदार म्हणाले पण त्याच्यावर ही वेळ का आली याचाही आपण विचार करायला हवा कशाळकरणी गुप्तहेर खात्याच्या मत्तीची अपेक्षा न करता त्याच्यावर अधिक विश्वास दाखविला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो हे वैयक्तिक जबाबदारीवर करीत आहे पण गुप्तहेर खात्याचं काय आहे सरपोतदार म्हणाले त्यांनी आपल्याला या प्रकरणात भाग घेण्याची मनाई केली आहे ब्रिगेडियर मल्होत्रा नाराज होतील ब्रिगेडियर मल्होत्रा नाराज होतील ही गोष्ट खरी असली तरी आपली संघटना गुप्तहेर खात्याशी बांधील नाही आपली संघटना स्वतंत्र आहे आपण आपले निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्यांच्या कामात अडथळा आणीत नाही झाली तर त्यांना मदतच होईल गुप्तहेर खाते नाराज होईल म्हणून आपण जितेंद्रसारखा माणूस गमावणं योग्य वाटत नाही तुळपुळींनी आपल्या मताचं समर्थन केलं तुमचे म्हणणे खरे आहे आपली संघटना स्वतंत्र आहे रवी वासवानी स्वस्थ बसून होता त्या दोघात सुरू असलेल्या त्या संभाषणात त्याने एक शब्दानेही भाग घेतला नव्हता त्याला कारणही होतं सरपोतदार आणि तुळपुळींनी निर्णय घ्यायचा आणि आपण केवळ त्यांची अंमलबजावणी करायची अशी त्याची धारणा होती मग काय म्हणणं आहे तुमचं सरपोतदाराने विचारलं रवीला आपण अगरताळाला पाठवायचं ठीक आहे सरपोतदार मान हलवीत म्हणाले आपण रवीला जितेंद्रच्या मदतीसाठी पाठवू संजय तुळपुळेंचं समाधान झालं टेंग ही आणि काशा खोलीत शिरले तो चिनी दृष्टीस पडताच जॅक्सन एकदम तल्लक झाला होता तरीही या अनपेक्षित बसल्या धक्क्यातून तो अद्याप पुरता सावरला नव्हता तलत जरी गुन्हेगार असला तरी साधा पॉकेटमार होता अविनाश सारख्या सामान्य माणसाला त्याने भयभीत केले तरी टेंगी जॅक्सन सारख्या कसलेल्या हेराच्या मानाने तो नगण्य होता बावरल्यामुळे त्याच्या हातून भलतीच हालचाल झाली तो एकदम पुढे सरकला आणि टेंगीच्या उजव्या हाताचा फटका त्याच्या चेहऱ्यावर आदळला त्या एकाच फटक्यात तलत जमिनीवर आडवा झाला आणि त्याचवेळी खोलीत अंधार झाला जॅक्सनची हालचाल विलक्षण चपळाईची होती टेंगी तलतकडे वळताच त्याने चपळाईने दिव्याचे बटन दाबले खुलीत अंधार होताच खेनबट टेंगी भावचळला जॅक्सन मात्र बंगल्याच्या प्रत्येक खोलीला सरावलेला होता अंधारातच त्याने दुसऱ्या खोलीत उघडणारे दार गाठले आणि दार उघडून तो दुसऱ्या खोलीत शिरला टेंगीच्या तीक्ष्ण कानाने ती अस्पष्ट हालचाल नेमकी टिपली एखाद्या लक्षवेधीप्रमाणे तो त्या दाराकडे झेपावला अविनाशला ही सटकण्याची संधी सापडली होती बाहेर जाणारे दार कुठे आहे हे त्याला माहीत होते अडखळतच तो त्या दाराकडे गेला यावेळेस काश्या नेमका दूर गेला होता अचानक झालेल्या अंधारामुळे नेमकी कुठली हालचाल करावी हे त्याला समजले नव्हते आणि त्या संधीचा फायदा घेऊन अविनाश दाराकडे धावला त्याने जेमतेम दार ओलांडले आणि काडेपेटी काढून काळी पेटवली अविनाशने गाडीपेठीचा तो अस्पष्ट उजेड पाहिला आणि त्याच्या पायांना हरणाची गती आली बाहेरच्या खोलीत उजेड होता त्या प्रकाशात अस्ताव्यस्त पडलेला चिम्मय्या त्याच्या दृष्टीस पडला त्याला ओलांडून त्याने प्रवेशद्वार गाठले आणि तो बंगल्या बाहेर धावला काशा त्याच्या पाठोपाठ धावला पण तोपर्यंत अविनाश रस्त्यावर पोहोचला होता रस्ता भरून वाहत होता त्या गर्दीत अविनाशला अडकवणे धोक्याचे होते काशा ना इलाजाने परत फिरला एव्हाना टेंग हीने खोलीतील दिव्याचे बटन शोधून काढले होते तलत अद्याप शुद्धीवर आला नव्हता पण जॅक्सन मात्र निसटला होता टेंगी तलतला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला जितेंद्र कस्टमच्या लाईनमध्ये होता कलकत्त्याला जाणारे जम्बो जेटनं तो कलकत्त्याला जाणार होता कलकत्त्याहून अगरताळ्यात जाण्याकरता डाकोटा फॉकर फ्रेंडशिप वगैरे विमाने सतत फिऱ्या घालीत असत त्यातील एखादे विमान त्याला सहजपणे पकडता येणार होते एकाएकी तो चमकला तो ज्या लाईनमध्ये होता त्या लाईनीतच दोन चार नंबर सोडून एक युवती उभी होती तीही बहुधात कलकत्त्यास निघाली असावी तो एकदम खुश झाला सुंदर स्त्रियांचे त्याला विलक्षण आकर्षण होते आणि तो स्वतः विलक्षण देखणं असल्यामुळे सुंदरीही त्याच्याकडे आकर्षित होत असत कस्टमची तपासणी उरकून तो आराम कक्षात आला विमान सुटायला अजून अर्धा तास होता त्याच्यानंतर पाच दहा मिनटांनी ती तरुणीही आराम कक्षात आली ती दरवाज्यातून आत शिरली तेव्हा ती संपूर्णपणे त्याच्या दृष्टीस पडली ती तरुणी खरोखरच देखणी होती अगदी कुणालाही मोह घालण्या इतकी तिने घातलेल्या आणि शरीरास फिट बसणाऱ्या फ्रॉकमधून तिच्या देहाचा सुडोलपणा स्पष्टपणे नजरेत भरत होता तिचा नितळ गौरवर्ण सिंहकटी उभार वक्षस्थळ नितंब सारं काही वेड लावणार होतं आणि तिचं एकूण दिसणं सुप्रसिद्ध सिने डान्सर हेलनशी साम्य दर्शवणारं होतं एक एक क्षणभर ती हेलन तर नाही ना असा त्याला भास झाला पण ही अगदी तरुण होती आणि हेलन पन्नाशीची होती आपल्या ऐन तारुण्यात हेलन ही अशीच दिसत असली पाहिजे यात शंका नव्हती आणि विलक्षण योगायोग म्हणजे ती नेमकी त्याच्या शेजारच्या आसनावर येऊन बसली तिच्या त्या ते निकट सहवासाने तो सुखावला स्त्री त्यात ही देखणी स्त्री हा त्याचा वीक पॉइंट त्याच्या रगेल आणि रंगेल आयुष्यात त्याने अनेक स्त्रिया पाहिल्या होत्या उपभोगल्या होत्या पण हे पाणी काही वेगळंच दिसत होतं तो डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहत होता आणि तीही त्याच्याकडे चुरून पाहत आहे हे त्याच्या लक्षात आलं कोण आहे ही आणि कुठे निघाली आहे त्याने स्वतःलाच प्रश्न केला अर्थात या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडणार नव्हतं तो त्याच्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहत असतानाच तिने आपल्या खांद्याला लटकावलेली बॅग काढली ती आता काय करणार याविषयी जाणून घेण्यास तो उत्सुक होता पण तिने त्यानंतर केलेली कृती अगदी सामान्य स्त्रीप्रमाणे होती ती आपल्या चेहऱ्याची डागडुजी करीत होती पण ती उगाच कृत्रिम साधने वापरीत आहे असे त्याच्या मनात आले वास्तविक असं काही करण्याची तिला गरज नव्हती इतकं तिचं सौंदर्य नैसर्गिक होतं पण दुसऱ्या क्षणी ती आरशातून काय पाहते हे त्याच्या लक्षात आले त्या ते आरशात त्याचा चेहरा पुसटसा दिसत होता त्याचा चेहरा निहाळण्याचा प्रयत्न ती करीत होती एकूण तीही त्याच्यावर फिदा झाली होती तर तो मिश्किल नजरेने तिच्या त्या चाळ्यांकडे पाहत होता तोच प्रवाशांची नावे पुकारली गे गेली एक एक करीत प्रवासी विमानाकडे निघाले तो आपल्या सीटवर येऊन बसला आणि पुन्हा एकदा त्याला विस्मयाचा धक्काच बसला विमानातली तिची जागाही नेमकी त्याच्याजवळच होती आपल्या नशिबावर तो चांगलाच खुश झाला विमानाने हवेत झेप घेतली आणि ते एखाद्या पक्षाप्रमाणे हवेत संतपणे तरंगू लागले वाच युअर नेम बेबी त्याने न राहून प्रश्न केला जणू काही तो आपल्याला हा प्रश्न विचारणार अशी तिची खात्री असल्याप्रमाणे ती गोड हसली तिच्या त्या मोहक हसण्याने तो अधिकच विरघळला काय असावं तिने विचारलं तुमचा काय तर्क का आहे हेलन तो तत्काळ उत्तरला का तुम्ही नृत्यसम्राज्ञी हेलनसारख्या दिसता म्हणून ती पुन्हा हसली तिच्या मोत्यासारख्या कुंदकळ्या चमकल्या चूक ती म्हणाली म्हणजे तुमचे नाव हेलन नाही नाही माझं नाव मोनालिसा आहे फ्रेंच नाही भारतीयच भारतीय त्याने आश्चर्याने प्रश्न केला माझी कल्पना होती माझी आई फ्रेंच होती ती उत्तरली तुमचा परिचय जितेंद्र पटवर्धन कलकत्ता हो तू मीही कलकत्त्यालाच निघाली आहे जणू काही हा विलक्षण योगायोग आहे असं दर्शवती म्हणाली कलकत्त्याला सहज की काही कामासाठी म्हटलं तर सहज म्हटलं तर कामासाठी ती संदिग्ध स्वरात म्हणाली तुमचं काय की तुमचंही माझ्यासारखंच मी कदाचित कलकत्त्याहून पुढे जाईन ते परिस्थितीवर अवलंबून आहे ही माझी बिझनेस टूर आहे कसला बिझनेस इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि मग कलकत्ता एअरपोर्टवर उतरेपर्यंत जुनी ओळख असलेल्या माणसांप्रमाणे एकमेकांशी बोलत राहिले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद